मोठ्या उद्योगपतींच्या हजारो कोटींच्या कर्जाकडे डोळेझाक करणारं भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विरोधी पक्षानं काढलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान चांदूर रेल्वे इथं आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी चव्हाणांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोंडसुख घेतलं. केंद्र आणि राज्य सरकार गोंधळलेलं असून ते चुकीचे निर्णय घेत आहेत, त्यामुळे सर्व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा देत असल्याचं ते म्हणाले. पीक विम्याच्या रकमेतून कर्ज वसुलीचा निर्णय सरकारनं मागे घेणं हे विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचं यश असल्याचं चव्हाण म्हणाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.